नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. गेल्या वर्षापर्यंत 8 वर्गापर्यंत तुम्हाला समाजशास्त्र 16 विषय होता, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र एकत्र विषय दिलेले होते. या वर्षापासून 9व्या आणि 10व्या वर्गासाठी तुम्हाला इतिहास व राज्यशास्त्र हा स्वतंत्र विषय आहे आणि भूगोल हा विषय स्वतंत्र आहे. तर इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकाचा अवलोकन तुम्ही केलं असेल, त्याच्यामध्ये पहिला पाठ आपल्याला दिलेला आहे इतिहासाची साधनं. म्हणजे इतिहास ज्या वेळेला लिहिला जातो, इतिहास ज्या वेळेला मांडला जातो, त्यावेळेला इतिहास मांडत असताना, लिहित असताना कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो की ज्या माध्यमातून इतिहास जो आहे तो लिहिला जातो, अशी इतिहासाची साधनं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. आपण याच्या आधी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासलेला आहे. या वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. आधुनिक काळामध्ये इतिहासाची जी साधनं आहे ती प्राचीन आणि मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी असलेली आपल्याला दिसून येतात. आधुनिक काळामध्ये जी साधनं आहेत त्या साधनांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, आणि प्राचीन आणि मध्ययुगीन काळामध्ये जी साधनं होती इतिहास अभ्यासण्यासाठी ती साधनं वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. उदाहरणार्थ मोहिंजोदडो आणि हडप्पा या ठिकाणी जे उत्खनन झालं त्याच्यामध्ये जे काही अवशेष सापडले ते अवशेष असतील, मग त्याच्यामध्ये मातीची भांडी आहे, खेळणी आहेत, नगर रचना वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे मध्ययुगीन कालखंडामध्ये आणि प्राचीन कालखंडामधली इतिहास अभ्यासाची साधनं वेगळी आहेत, आणि आताची आधुनिक काळातील इतिहास अभ्यासाची साधनं जी आहेत ही वेगळ्या स्वरूपाची आपल्याला दिसून येतात. मग ती कोणकोणत्या प्रकारची आहे, तर त्याच्यामध्ये लिखित साधनं आहे, भौतिक साधनं आहे, मौखिक साधनं आहे, दृक श्राव्य साधनं आहेत, अशा प्रकारची साधनं, या साधनांच्या आधारे इतिहास जो आहे तो अभ्यासता येतो. आधुनिक काळामध्ये आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते, आणि त्या साधनांच्या मदतीने आपण इतिहास लेखन करत असतो. मग अशी इतिहास लेखन करण्यासाठी आवश्यक असणारी साधनं कोणती, तर त्याचा एक आराखडा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, त्याची एक आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. बघा, आपल्याला समोर दिसते आहे त्या लिखित, त्याच्यामध्ये साधनं दिलेली आहे. पहिलं साधन दिलेलं आहे लिखित साधन. या लिखित साधनामध्ये कोणकोणत्या प्रकारची साधनं येतात, तर त्याच्यामध्ये आहे वृत्तपत्र आहे, नियतकालिक आहे, रोजनिशी आहे, ग्रंथ आहे, पत्रव्यवहार आहे, अभिलेखागारातली कागदपत्र आहे, सरकारी गॅझेट आहे, टपाल तिकीटं आहेत आणि कोश वाङ्मय आहे. याच्यातली बहुतांश साधनं आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ वृत्तपत्र आहे, नियतकालिक जी वेगवेगळ्या संस्थांमार्फत वेगवेगळ्या सामाजिक घटकांची माहिती ज्याच्यामध्ये दिलेली असते, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व प्रकारची माहिती ज्याच्यामध्ये दिलेली असते, ठराविक कालखंडामध्ये जे प्रकाशित केलं जातं अशा प्रकारचं नियतकालिक आहे. रोजनिशी आहे, जशी दैनंदिनी आपण लिहितो तशा प्रकारची रोजनिशी आहे. ग्रंथ आहेत, ती कुठल्याही प्रकारची असतील, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक अशा प्रकारची. पत्रव्यवहार आहे, शासकीय पातळीवरचा असेल, स्थानिक पातळीवरचा असेल अशा प्रकारचे. अभिलेखागारातली कागदपत्र आहे. आता अभिलेखागार म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी ऐतिहासिक स्वरूपाची दस्तऐवज जतन करून ठेवली जातात त्याला अभिलेखागार असं म्हटलं जातं, जे दिल्ली या ठिकाणी आहे आपल्या भारतामध्ये. त्याच्यानंतर सरकारी गॅझेट आहेत, ज्याच्यामध्ये नियम तयार, काहीतरी त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो आणि ते प्रकाशित केलं जातं शासनाकडून. एखाद्या गावाचं नाव बदलवलेलं असेल तर त्याचं गॅझेट केलं जातं. वैयक्तिक आपल्याला जर आपल्या नावामध्ये बदल करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला गॅझेट करता येतं, अशा प्रकारची सरकारी गॅझेट आहेत. टपाल तिकीटं आहेत, आपण पोस्टामार्ककडे पोस्टामध्ये जर काय गेलो तर त्या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी आपण टपाल तिकीट जे आहे ते त्याच्यावरती लावलं जाते, ठराविक किमतीचं ते टपाल तिकीट आहे. कोश वाङ्मय आहे, शब्द किंवा भाषेच्या संदर्भामध्ये उपयुक्त असलेलं कोश वाङ्मय, अशा प्रकारची ही लिखित साधनं आहेत. आधुनिक कालखंडामध्ये वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. मग आता या लिखित साधनांमधली सर्वीची सर्वी साधनं काही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची नाही आहे. काही ठराविक साधनं आपल्याला या ठिकाणी दिली ज्याच्यामध्ये वृत्तपत्र आहे. मग वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधलं जातं. मग वृत्तपत्रामध्ये असं काय असतं,
वृत्तपत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या असतात. वृत्तपत्रामधून आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची माहिती होते, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला समजतात. राजकीय घडामोडी आपल्याला कळतात. कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडीसुद्धा आपल्याला वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. याच्या व्यतिरिक्त मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा वृत्तपत्रामध्ये येतात. मग आपण वृत्तपत्र वाचतो, आपल्याकडे वृत्तपत्र येत असेल ज्याच्यामध्ये सांस्कृतिक घडामोडी दिलेल्या असतात. आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वरूपाच्या सगळ्या घडामोडी स्थानिक पातळीपासून, गाव पातळीपासून, राज्य पातळीपर्यंत, राष्ट्रीय पातळीपर्यंत, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतच्या मानवाशी संबंधित असलेल्या घडामोडी त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या असतात. उदाहरणार्थ अलीकडे आपण बघतो आहे कोरोनाचा संसर्ग संपूर्ण जगामध्ये झालेला आहे आणि त्या अनुषंगाने सर्व माहिती आपल्याला वृत्तपत्रातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत असते. राष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या ज्या आहेत त्यासुद्धा सुरू केलेल्या आहेत. प्रदेश न्याय, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये असेल तर तो मराठीतला पेपर असेल. त्याच्यानंतर मध्य प्रदेशामध्ये जर तो पेपर असेल, मध्य प्रदेशामध्ये जर तो सुरू झाला असेल तर तो हिंदी भाषेमध्ये असेल आणि त्या प्रादेशिक आवृत्तीमध्ये तिथल्याच बातम्यांना त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं, प्राधान्य दिलं जातं. अशा प्रकारच्या प्रादेशिक आवृत्त्यासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर छापील माध्यमात चळवळीची मुखपत्र दिलेली आहेत. राजकीय पक्षांची दैनिकं आहेत, साप्ताहिक आहे, मासिक आहे, वार्षिक आहेत, जी त्या ठिकाणी लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रांतर्गत मोडली जातात. त्याच्यामध्ये आपण साप्ताहिक की जे आठवड्यातून प्रकाशित होते, मासिक जी महिन्यातून प्रकाशित होतं, वार्षिक स्वरूपाचं जे असेल तर ते वर्षातून एकदा प्रकाशित होतं, दैनिक जे असेल ते दररोज प्रकाशित होणारं. मग वृत्तपत्रामध्ये वृत्तपत्र जी आहे ती वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्यासुद्धा काढत असतात. ज्यावेळेला आपलं वर्ष सुरू होतं, नवीन वर्ष, त्यावेळेला डिसेंबर महिन्यामध्ये 31 डिसेंबरला किंवा 1 जानेवारीला अशा प्रकारे वर्षभरामध्ये कुठल्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला वृत्तपत्रांमधून त्या ठिकाणी मिळत असते. त्याच्यानंतर लिखित साधनांशी संबंधित असलेली PTI, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, एक संस्था आहे जी 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रासाठी महत्त्वाच्या घटनांचं प्राथमिक स्वरूपामध्ये तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख याच्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक होता की प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी वृत्तपत्रांपर्यंत पोचल्या जात होत्या. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानं वृत्तलेख, छायाचित्र, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आपल्याला दिसून येतात. आणि आता PTI ऑनलाईन सेवासुद्धा सुरू केलेली आहे. 1990च्या दशकामध्ये PTI टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण, म्हणजे कृत्रिम उपग्रहामार्फत प्रत्यक्ष आपल्यापर्यंत ती घटना, ती वार्ता त्या ठिकाणी पोहोचत असते. आपण जसं बघतो की TV जी मॅच सुरू आहे ती लाईव्ह आपल्याला बघता येते, जे उपग्रहामार्फत त्याचं प्रक्षेपण केलं जातो, तशा प्रकारे 1990 पासून PTI टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारणसुद्धा सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. वृत्तपत्रांच्यासुद्धा ऑनलाईन स्वरूपामध्ये, ज्याला आपण ई पेपर म्हणतो, तशा प्रकारची सुविधा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती असेल की छापील माध्यमामध्ये भारत सरकारनं प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे माहिती व प्रसारण खात्यानं India 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. सदर संदर्भ ग्रंथ जो आहे या संदर्भ ग्रंथामध्ये संशोधन संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तो त्या ठिकाणी तयार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला लिखित साधनांमध्ये दुसरा घटक दिलेला आहे, टपाल तिकिटांचा. टपाल तिकीट आपल्याला माहिती आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा मुलांना टपाल तिकीटं गोळा करण्याचा छंदसुद्धा असतो आणि म्हणून टपाल तिकिटांच्या माध्यमातून आपण इतिहास कसा काढू शकतो किंवा इतिहासाची माहिती आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकते,
टपाल तिकीटाचा उपयोग काय? टपाल तिकीट साधा आपण बघतोय, मग ते 50 पैशाचं असेल, 1 रुपयाचं असेल, 5 रुपयाचं असेल किंवा 10 रुपयाचं असेल, त्या टपाल तिकीटाला काय किंमत आहे? टपाल तिकीट लावल्याशिवाय तुमचा पत्रव्यवहार जो आहे तो पूर्ण होत नाही. मग टपाल तिकीट आपल्याला माहिती आहे, वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावानं म्हणा, सामाजिक धार्मिक संस्था आहे की ज्यांचं देशासाठी फार मोठं योगदान आहे, फार मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे, अशा व्यक्तींच्या नावानं, अशा संस्थांच्या नावानं त्या ठिकाणी टपाल तिकीटं शासनानं प्रकाशित केलेली आहेत आणि ती टपाल तिकीटं व्यवहारामध्ये वापरली जातात. स्वतंत्र आपण भारत स्वतंत्र झाल्यापासून तर आजपर्यंत टपाल तिकिटांमध्ये सुद्धा वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याचे आकार असतील, त्याच्यामध्ये विषयातलं नाविन्य असेल, रंगसंगती असेल, यामुळे सुद्धा टपाल तिकीटं आपल्याला बदलत्या काळाविषयी सांगत असलेले दिसून येतात. म्हणजे त्याच्या रंगावरून, त्याच्या आकारावरून, टपाल तिकीट जे दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला अशा प्रकारची वेगवेगळी माहिती त्या ठिकाणी प्राप्त होते आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्या गोष्टी कळत असतात. कारण का तर इतिहास म्हणजे काय तर भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा आढावा. मग भूतकाळामध्ये म्हणजे टपाल तिकीट जर ते 10 वर्षापूर्वीचं असेल, 20 वर्षापूर्वीचं असेल, 50 वर्षापूर्वी शासनाने ते प्रकाशित केलेलं असेल, तर त्यावेळेला त्याचा आकार कसा होता, त्यावेळेला त्याचा रंग कसा होता, त्या टपाल तिकिटावरती कुणाचं चित्र दिलेलं आहे, कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे, यावरून आपल्याला त्या ठिकाणी तो त्या कालखंडातल्या घडामोडी ज्या आहेत त्या कळायच्या. मग टपाल खात्याने राजकीय नेत्यांवरती तिकीटं काढलेली आहेत, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढलेलं असेल, 25 वर्ष झालेली असतील, 50 वर्ष झालेली असतील, 75 वर्ष आहे, 100 वर्ष आहे, 200 वर्ष, 300 वर्ष एखाद्या संस्थेने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना असा कालखंड घेतला असेल तर त्यांचा तो त्या ठिकाणी रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव म्हणून अशा प्रकारे त्यांच्या नावाने ते तिकीट काढलं जाऊ शकतं, प्रकाशित केलं जाऊ शकतं आणि मग त्या तिकिटावरती या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने त्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या घडामोडी ज्या आहे या कळत असतात. अशा प्रकारे टपाल तिकीटसुद्धा एक महत्त्वाचं साधन आहे. टपाल तिकिटाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे की 1977 भारत सरकारनं जाल कपूर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले होतं. आता जाल कपूर कोण आहेत तर ते दिलेलं आहे की जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईमधल्या एका पारशी कुटुंबामध्ये जन्मलेली ही व्यक्ती यांनी इंडियाज स्टॅम्प जर्नलचं संपादन केलेलं आहे. भारतातल्या पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. त्याचबरोबर त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केलेली होती. त्यांच्या नावाने हे टपाल तिकीट जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला कृती पत्रिकेमध्ये कृती विचारलेली असते, टपाल तिकिटाची माहिती विचारली असते, टपाल तिकिटावरती टीप विचारली जाऊ शकते, टपाल तिकीट कुणाच्या नावानं भारत सरकारने कधी सुरू केलं अशा प्रकारची कृती त्याच्यामध्ये आपल्याला विचारली जाऊ शकते. ही झाली लिखित साधनं, इतिहास अभ्यासण्यासाठी ही झाली लिखित साधनं. आता पुढची साधनं आपल्याला दिलेली आहे ती भौतिक साधनं. मग भौतिक साधनांमध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या बघा, त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे नाणी आहेत, प्रार्थनास्थळ आहे, दैनंदिन वापरातल्या वस्तू आहे, राजमुद्रा आहे, आधुनिक स्थापत्य, पेहराव, वस्तू संग्रहालय आणि अलंकार. आता यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतिहास अभ्यासता येऊ शकतो. मग तो कसा? उदाहरणार्थ नाणी आहेत, नाणी आपण पाहिलेली आहे सर्वांनी, चलनामध्ये असतात ते आपण पाहिलेली आहे. वेगवेगळ्या स्वरूपाची अशी नाणी आहे जी आपण त्या ठिकाणी हाताळत असतो चलनामधला. तर त्या नाण्यांवरती आपल्याला माहिती की राजमुद्रा दिलेली आहे, त्याच्यावरती वर्ष दिलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातली नाणी आपण पाहिली असतील, आपल्या घरामध्ये असतील, आपल्या वाटवडिलांकडून कुणी कुठून तरी आपल्याला ती पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे फोटो असतील, आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची प्रतिमा त्याच्यावरती आपल्याला दिलेली असते. म्हणजे त्याच्यावरून त्या कालखंडाची माहिती आपल्याला मिळते की त्या काळामधली सांस्कृतिक परिस्थिती काय होती, सामाजिक परिस्थिती काय होती, धार्मिक परिस्थिती काय होती, आपली आर्थिक प्रगती कशा स्वरूपाची होती. मग त्या नाण्याचा आकार असेल, त्याची त्या ठिकाणी त्याचं वजन असेल, त्याच्यामध्ये वापरलेले धातू असतील, मग त्या काळामध्ये जर अशा प्रकारचे धातू त्याच्यासाठी वापरले जात असतील तर याचा अर्थ त्या काळातल्या लोकांना कोणकोणत्या धातूचं ज्ञान होतं. अशा प्रकारे आपल्याला मागे जाऊन तो इतिहास अभ्यासता येऊ शकतो. प्रार्थनास्थळ आहे, वेगवेगळ्या धर्माची प्रार्थनास्थळं, मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, यासारखी प्रार्थनास्थळं आहे. त्याची उभारणी असेल,
ते कशा पद्धतीने उभारलेले आहे, कुठल्या काळामध्ये उभारलेले आहे, कोणी उभारलेले आहे, त्याच्यावरून आपल्याला इतिहास अभ्यासता येतो. दैनंदिन वापरातल्या मग अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ जसं आपण मोहिंजोदडो हडप्पा या ठिकाणी उत्खनन झालं, त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या वस्तू सापडल्या, मग त्याच्यामध्ये आपल्याला सौंदर्य प्रसाधन कुठली वापरली जात होती, त्याचनंतर त्या ठिकाणी ब्रांझ धातूचा तुकडा सापडला की ज्याचा आरशासाठी वापर केला जात असावा, खेळणी दिसून आली, असे अनेक गोष्टी आहेत. मग ज्या दैनंदिन वापरातल्या आपल्या वापरातल्या वस्तूसुद्धा असतील, मग त्या दैनंदिन वापरातल्या वस्तूमध्ये सुद्धा आपण बघतो की काळानुसार परिस्थितीनुसार बदल झालेला दिसून येतो, त्याच्यातून इतिहास आपल्याला अभ्यासता येतो. राजमुद्रा आहे, जसं आपण आधी उल्लेख केला की राजमुद्रा, त्या ठिकाणी आपण पूर्वी राजेशाही पद्धत होती, त्यावेळेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेला निरोप पाठवला जात होता, त्यावेळेला तो राजा त्याच्यावरती राजमुद्रा लावायचा, म्हणजे त्याचा शिक्का लावायचा, ज्याला आपण स्टॅम्प म्हणतो. तसं राजमुद्रा आपल्या चलनावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक स्थापत्य आहे, इमारती आहेत वेगवेगळ्या, त्याच्यामधून आपल्याला इतिहास कळतो, इतिहासाचं साधन म्हणून ते वापरलं. पेहराव आहे, आधीचा पेहराव, पेहराव म्हणजे पोशाख, पूर्वीच्या काळामध्ये कशा प्रकारचा पोशाख केला होता, आता कसा केला जातो आहे, ह्याच्यापुढे आपण बघतोय वेगवेगळ्या फॅशन्स येत आहेत आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा बदल, सांस्कृतिक स्वरूपाचा बदल आपल्याला लक्षात येतो. वस्तू संग्रहालय आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वस्तू संग्रहालय, ऐतिहासिक स्वरूपाची वस्तू संग्रहालय पुण्याला आहे, मुंबईला आहे, दिल्लीला आहे, कोल्हापूरला आहे. या वस्तू संग्रहालयातून, वस्तू संग्रहालय जे आहे त्या वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतिहास अभ्यासता येतो. अलंकार, अलंकार म्हणजे काय, दागिने, दागदागिने पूर्वीपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक आभूषण म्हणून वापरले जातात, भूषण म्हणून वापरले जातात, आपल्या सौंदर्यात आणखी भर पडावी याच्यासाठी अलंकार दागदागिने आपण वापरत असतो, मौल्यवान धातूपासून बनवलेली. मग त्याच्यातून सुद्धा आपल्याला इतिहास हा अभ्यासण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर भौतिक घटकांमध्ये जो घटक दिलेला आहे, मग असेही भौतिक घटक आहेत, त्याच्यामध्ये नाणी आहेत, मग नाण्यांच्या माध्यमातून आपण बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपल्याला इतिहास जो आहे, नाण्यांच्या माध्यमातून आणि चलनातून आपल्याला इतिहास समजत असतो. नोटा छापण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते, आपल्याला माहिती असेल की त्या प्रत्येक चलनावरती आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर जे आहे त्यांचा त्या ठिकाणी सही आपल्याला पाहायला मिळते, त्या सहीशिवाय आपल्या चलनाला किंमत नाही. आणि त्याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. 1950 ते आजपर्यंत नाणी, त्याच्यामध्ये वापरलेले धातू, त्याचा आकार, त्यावरील विषय वैविध्य यावरून आपल्याला त्या काळातील भारतातल्या गोष्टी ज्या आहेत त्या समजतात. उदाहरणार्थ दिलं आहे की लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी संदेश देणारी नाणी आहेत, शेती आणि शेतकऱ्यांचं महत्त्व सांगणारी नाणीसुद्धा आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं की संग्रहालय आहे, वेगवेगळ्या भारतामध्ये सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालय आहे. जसं आपण आधी बघितलं की मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे, रिझर्व्ह बँकेचं पुणे शहरामध्ये संग्रहालय आहे, दिल्लीला सुद्धा राष्ट्रीय पातळीवरचं अशा प्रकारचं संग्रहालय आपल्याला पाहायला मिळतं, कोल्हापूरला सुद्धा अशा प्रकारचं एक संग्रहालय आपल्याला पाहायला मिळतं. सरकारी संग्रहालयाव्यतिरिक्त काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालय उभारतात, स्वतःसुद्धा आपण अशा प्रकारचं संग्रहालय त्या ठिकाणी तयार करता येऊ शकते. आपण पूर्वीपासून ज्या काही गोष्टी असतील त्या त्याच्यामध्ये ओळा करून ठेवू शकतो, जतन करून ठेवू शकतो आणि अशा प्रकारे काही लोकांना तो छंद असतो. म्हणून संग्रहालय यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला इतिहास अभ्यासता येतो. त्याच्यानंतर मौखिक साधनं आहे. आता मौखिक साधनं म्हणजे कुठली? मौखिक साधनं म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दिलेलं मौखिक स्वरूपाचं गायलेलं गीत असेल, पोवाडा असेल, लघुकथा असेल, म्हणी असतील, ओव्या असतील, ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात असतात. तोंडपाठ असलेल्या वस्तू असतील, ज्या दैनंदिन सरासपणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्या गोष्टी त्या ठिकाणी वापरत असतो, अशा प्रकारे दृक श्राव्य साधनं आहेत. दृक श्राव्य म्हणजे काय? दृक म्हणजे डोळ्यांनी दिसणारे आणि श्राव्य म्हणजे जे आपल्याला ऐकू येतात अशी, दृक श्राव्य साधनं. मग त्याच्यामध्ये कुठली कुठली साधनं आहे? मग त्याच्यामध्ये दूरदर्शन आहे, चित्रपट आहे, आंतरजाल ज्याला आपण इंटरनेट म्हणतो की ज्याचा वापर आज आपण भरपूर प्रमाणामध्ये करतो आहे, अशी साधनं ज्यांना दृक श्राव्य साधनं असं संबोधलं जातं. तसंच विविध देशी व परदेशी वाहिन्या आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दूरदर्शन आहे, हिस्ट्री चॅनल आहे, डिस्कवरी चॅनल आहे, यांच्या माध्यमातून आपल्याला अशा घडामोडी ज्या आहेत त्या कळत असतात, त्यांची माहिती आपल्याला मिळत असते.
त्याच्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII ही एक संस्था आहे. मग ही संस्था काय कार्य करते, या संस्थेचा त्या ठिकाणी आपल्याला इतिहास संशोधनासाठी किंवा इतिहासाचं साधन म्हणून त्याचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो, तर सरकारनं पुणे इथे 1960 लोक शिक्षण देण्याच्या हेतूने ही एक संस्था जी आहे या संस्थेची स्थापना केली. त्याच्यामध्ये राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले आहेत. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आहे, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट ज्याला आपण डॉक्युमेंटरी म्हणतो या विभागाने तयार केलेले आपल्याला दिसून येतात. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट आणि अनुबोधपट जे आहे ते उपयोगी आहेत, त्याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो. आतापर्यंत आपण जो इतिहास अभ्यासला, इतिहासाची जी साधनं अभ्यासली त्याच्यामध्ये मौखिक साधनं आहेत, भौतिक साधनं आहे, दृकश्राव्य साधनं आहे, लिखित साधनं आहे. याच्या व्यतिरिक्त आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी अशी काही साधनं आहेत की जी 21व्या शतकात वेगानं बदलत असलेली आपल्याला दिसून येतात आणि ती साधनंसुद्धा अपूर्ण पडत असलेली दिसून येतात. उदाहरणार्थ आपण बघतोय की कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला, संपूर्ण जग आज त्या संकटाला सामोरं जात आहे आणि म्हणून आज आपण बघतोय की आंतरजाल, इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून त्याचा वापर आज आपण करतोय आणि कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कामध्ये आपण येतोय. अशा प्रकारचं एक साधन आहे. मग या साधनाचा जर आपण इतिहास अभ्यासला तर त्याच्यावरून सुद्धा आपल्याला सगळ्या घडामोडी कळत असेल की सुरुवातीच्या काळात मोबाईल कसा होता, आज मोबाईल कसा आहे, सुरुवातीला ज्यावेळेला मोबाईल आला त्यावेळेला त्याची किंमत काय होती, आज किंमत काय आहे, त्याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल आले की जे आपण प्रत्यक्ष एकमेकांना समोर दिसतोय, संभाषण करतोय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला स्वाभाविक दिसत आहेत. आधी टेलिफोन होता, नंतर मोबाईल आला, मोबाईलमध्ये सुद्धा आता अँड्रॉइड मोबाईल आला. अँड्रॉइड मोबाईल आपच्या माध्यमातून आज आपण एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क साधतो आहे, संपर्कामध्ये आज आपण राहतो आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये पेजर नावाचं एक अशा प्रकारचं माध्यम आलेलं होतं. पेज म्हणजे ज्याला आपण पान म्हणतो, पेजर, जसं आपण मेल किंवा मेसेज टाईप करतो तशा प्रकारचं लिखित स्वरूपाचं एखादा संदेश त्याच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे त्या ठिकाणी आपण तो पाठवत होतो. पण जसा काळ बदलत गेला, जसं आपण आज बघतोय की इतिहासासाठी ही साधनं कशी महत्त्वाची आहे, पेजर हे माध्यम काळाच्या ओघात मागे पडलं आणि त्याच्यानंतरचं पुढचं माध्यम आज आपल्याला आलेलं दिसून येतं, आंतरजाल, इंटरनेट, की ज्याचा वापर आपण करतोय. आणि आज सुरुवातीला ज्यावेळेला आंतरजालाचा वापर सुरू झाला किंवा ज्यावेळेला आंतरजाल आलं, ज्यावेळेला इंटरनेट आलं, त्यावेळेला 2G 1G होतं की जे हळूहळू चालायचं, त्याचा स्पीड खूप कमी होता. आज आपण बघतोय 2G 3G 4G पुढचेही व्हर्जन त्या ठिकाणी येत आहेत आणि आणखी याच्या पुढची व्हर्जन त्या ठिकाणी येतील. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या घडामोडी, या सगळ्या गोष्टी, ही सगळी साधनं ज्याच्यातून आपल्याला इतिहास समजू शकतो, इतिहास कळू शकतो, अशा ऐतिहासिक साधनांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्या माध्यमातून इतिहास आपण अभ्यासत असतो. यावर आधारित कृती पत्रिका जी आहे, कृती मी तुम्हाला सोडवण्यासाठी देईन. धन्यवाद.